वेलकम बैक टू द चैनल अगेन, वेलकम बैक टू अनदर वीडियो। सकाचे वाजले किती वाजले एक मिनिट, पावणे आठ वाजले सकाचे आणि आम्ही निघालो आहोत परत मुंबईला। जायची इच्छा तर नाही आहे पण करणार काय, जावं तर लागणार आहे। आणि आज मी लास्ट ब्लॉगमध्ये जसं सांगितलं की डबल डेकरने प्रवास करणार आहोत आपण आज, आणि आज डबल डेकरमध्ये खायची सोय नाही असं मला कळलं आहे। तर बघूया कसं काय, खाणं पिणं घेतलं आहे तसं मला, बट तिकडे काय अजून मिळते का, येणारे जे सेलर्स असतात फूड सेलर्स ते आले तर उत्तमच आहे। तर गाडी आहे 10 वाजताची, 9:55 अप्रॉक्स काहीतरी असं टायमिंग दिलं आहे, ती येणार 15-20 मिनटं लेट, ती वेगळी गोष्ट आहे। तर इथून आता आम्ही 15-20 मिनटात निघू, ऑटो येईल, ऑटो बुक केलेली आहे, तर ऑटोमधून आम्ही स्टेशनला कल्टी घेऊ। आणि काय सांगायचं होतं, आणि बस तुम्ही आता ब्लॉग एन्जॉय करा, शॉर्ट्स डबल डेकरमधले कसे कसे आहेत ते घेईन मी, ते बघा आणि एन्जॉय करा। चला नाही जात, स्टेशन आहे नाही जात। डेमो प्लीज, फाइव मिनिट्स लेटर, बाय बाय रत्नागिरी। कटलेट वेज सैंडविच
होती गाड़ी लास्ट टाइम जी मांडवी थमली तीस आता पर्यटन थमली आता जस्ट सैंडविच एक कटलेट घर 90 रुपीज टोटल लगे दोगे सैंडविच एवडा का खास नौता कटलेट पण थंड होते टेस्ट चांगली होती पण जरा गरम असतं तर बघा असतं ऑल गुड आता लंचसाठी बिर्याणी ऑर्डर केली एक व्हेज आणि एक नॉनव्हेज आलोय रोहायला आणि बाजूला आमच्या सीटच्या आजीबाई बसलेली आहे एक त्याच्यामुळे सगळा प्लॅन फ्लॉप झाला आमचा मेन म्हणजे माझे शॉर्ट्स सगळे घ्यायचे होते ते सगळं फ्लॉप झालं बट ठीक आहे विंडो शॉर्ट्स घेतलेले आहेत ते बघा तुम्ही बघितले असालच म्हणा आता आलोय रोहायला थोड्या वेळाने पोचू पनवेलला आणि हा गाडी इतका फास्ट पळवतोय ना अजून एक तास लागेल जास्तीत जास्त पोचायला ठाण्याला 1 ते 2.5 तास पकडून चालू आहे आपण चला बिर्याणी जी इथली घेतली होती ना ती डिसेंट होती म्हणजे चिकन मी चिकन बिर्याणी घेतली होती आणि एक व्हेज बिर्याणी घेतली होती तर व्हेज बिर्याणीचं मला काय आयडिया नाही बट चांगली होती असं प्रणाली म्हणते आणि चिकन बिर्याणी जी मी घेतली होती त्यात चिकनचे 2 ते 3 पीस होते ते 2 ते 3 पीसमध्ये म्हणजे ऑलमोस्ट चव चांगली होती फक्त थोडी ग्रेव्ही अशी म्हणजे कमी होती आणि राईस थोडा असा जाड होता म्हणजे इथला कोकणातला काहीच वाटत नव्हता तो ॲक्च्युली बासमती आणि एकदम जाड असा मी तरी आजपर्यंत कधी कोकणात बघितला नाही तर ओके ओके होते डिसेंट होती बिर्याणी टोटल त्याचे दोन्ही व्हेज आणि नॉनव्हेज बिर्याणीचे 240 रुपीज झाले होते तर आता हळूहळू जवळ येतच चाललो आहे आता नागोटने लागेल परत स्पीड पकडली लेट गेली तर भेटूया शॉर्ट्स बघा तुम्ही
पोचो आता पनवेलला थोड्या वेळातच. आता जस्ट पेन गेलाय आणि काय बस एन्जॉय चाललेलं आहे सीन बघत बघत. आणि स्पीड ते एवढी आहे खतरनाक बाबा, 110 टच केलाय त्याने. ऑलमोस्ट पोचत आलो आहे आता. एक दोन स्टेशन फक्त, नंतर मग दिव्याला क्रॉसिंगला लागेल गाडी आणि मग डायरेक्ट ठाणे, नंतर तिकडं लोकल पकडून घरी. चला लोअर डेक खाली आणि अपर डेक. बाय बाय. तर आत्ताच आपण आलो आहे घरी आणि ऑलमोस्ट 5-5 वाजले मला घरी यायला. थोडं फ्रेश वगैरे झालो आणि आता आपण थोडं बोलूया डबल डेकरच्या तिकीटबद्दल. तर तिकीट CC म्हणजे चेअर कारची ऑलमोस्ट 590 आहे. तर GST वगैरे ॲड करून थोडं 620-630 असे काहीतरी अप्रॉक्स होतात. आणि बाकीचे 3A 2A हे जे अजून कोचेस आहेत ते अटॅच केलेले गेलेले आहेत पहिल्यापासून. म्हणजे पहिले डबल डेकरला एवढा रिस्पॉन्स नव्हता म्हणून आय गेस 10-8 आणले डबे त्यांनी, आणि आता 8-6 डबे आहेत डबल डेकरचे फक्त. आणि बाकीचे जे आहेत ते आपले नॉर्मल AC कोच जे असतात 3A 2A वगैरे ते त्या लोकांनी नॉर्मली अटॅच केलेले आहेत, 3rd AC आणि 2nd AC. तर त्याची सगळी प्राईज आणि हे सगळं मी इथे स्क्रीनवर दाखवतो, ती बघून घ्या. फूडच्या बाबतीत म्हणाल तर फूड बिर्याणी डिसेंट होती टू बी ऑनेस्ट. फक्त मला तो राईस जर आवडला नाही, जाड होता. म्हणजे बिर्याणीसारखंच म्हणजे बासमती जर राईस असतो तसंच होतं, पण थोडा जाड होता. तर टेस्ट वाईज बिर्याणी इज ओके. आणि बाकी जे कटलेट आणि सँडविच घेतलेलं ते मी सजेस्ट नाही करणार तुम्हाला. म्हणजे ओव्हरऑल बघायला गेलं तर डबल डेकरचं सगळं जेवण जे आहे ते 5 out of मी त्याला 2.5 अशी रेटिंग देईन. म्हणजे एवढं पण काय खास नव्हतं. त्यापेक्षा मांडवीचं खूप मस्त होतं, छान होतं एकदम. आणि ह्या ट्रेनमध्ये पॅन्ट्री अवेलेबल नसल्यामुळे ते लोकं बाहेरनं असे ऑर्डर करून आणून ठेवतात ट्रेनमध्ये, म्हणून ते कधी कधी गार पण होतं आणि असंच थंड सर्व केलं जातं तिकडे. दॅट्स द रिझन मला मेन ते आवडलं नाही. मांडवीमध्ये कसं पॅन्ट्री पण अवेलेबल आहे, जेव्हा गरम गरम ते लोकं आणतात ना तेव्हा खायला ती मजा जी असते ना ती ह्या डबल डेकरमध्ये आली नाही. बाकी तुम्हाला शॉर्ट्स कसे वाटले ओवरऑल सगळे सीन्सचे ट्रेन्सचे जे घेतलेत मी शॉर्ट्स जे तुम्ही सिनेमॅटिकमध्ये बघितलात ते कसे वाटले ते सांगा कमेंट्समध्ये. आणि पूर्ण ओवरऑल जर्नी कशी वाटली ती पण सांगा. ॲक्च्युली असं झालं की ते आजी जी बाजूला येऊन बसली ना आमच्या, तिच्यामुळे सगळं मूड अप झाला होता माझा, म्हणून मी थोडे शॉर्ट्स असे ना खिडकीतनंच घेतलेले आहेत. आणि खिडकी थोडी अशी म्हणजे फॉग अप कसं बोलतो आपण तसे थोडे जरा घाण होती, म्हणून ते एवढे जास्त क्लीन आले नाहीत. बट बाकीचे जे ट्रेनचे घेतलेत बाहेरले शॉर्ट्स ते कसे वाटले ते पण सांगा कमेंट सेक्शनमध्ये. फॉलो करा मला इंस्टाग्रामवर, तिकडे रील्स आणि यूट्यूबवरचे शॉर्ट्स पण बघा, ते पण आता येतात जास्त जसं मी लास्ट ब्लॉगमध्ये म्हटलं. आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला, कमेंट करा सांगा कशी वाटली ते. आणि अजून कुठले वेगळे ट्रेन्सचे व्लॉग पाहिजे असतील तर ते पण सांगा, मे बी मी पुढे जाऊन तेजस एक्सप्रेसचा व्लॉग करीन आणि जनशताब्दीचा सुद्धा करीन. विचार चालला आहे माझा विस्टाडून पोचचा करायचा, बघूयात कसं होतं ते. नक्कीच येईलच म्हणा मोस्टली तरी. आणि अजून तुम्हाला जर काय सजेस्ट करायचं असेल तर सजेस्ट करा कमेंट सेक्शनमध्ये. आणि बस तेवढंच बोलायचं होतं. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व्हिडिओ आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि बाजूची जी बेल आयकन आहे इथे कुठेतरी असते ती ती बघून घ्या, ते करणार नाही मला असं. जाऊ दे, बेल आयकन दाबून ठेवा जेणेकरून माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळतील सगळ्यात. आणि मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.
आपलं चाललं जाई। ही सिरीज पण बघा तुम्ही, डोंबिवली टू रत्नागिरी वाया पुणे बेंगलोर हायवे। बाय बाय।